हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, पर्टिक्युलर इंटेग्रलचं सोल्युशन कशा पद्धतीने फाईंड आउट करायचं याविषयी आपण डिस्कस करत आहोत. तर या पर्टिक्युलर इंटेग्रलच्या दोन केसेस आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये कम्प्लीट केलेल्या आहेत. सो प्रिव्हियस लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. तर आजच्या या सेकंड पार्टमध्ये आपण या पर्टिक्युलर इंटेग्रलच्या रिमेनिंग ज्या तीन केसेस आहेत तर त्या तीन केसेस आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि त्यावरील क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर या दोन केसेस झाल्यानंतर या ठिकाणी थर्ड केस काय आहे, इफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन. सो या ठिकाणी जर एक्सची व्हॅल्यू एक्स रेस टू एन दिली तर आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल काय मिळेल. सो जसं की जे काही आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल, ओके, सो त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला आपण सर्वात प्रथम काय करतो, एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एक्स या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. सो या ठिकाणी वायची आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती असते वन अपॉन एफ ऑफ डी इंटू एक्स. So this is what? This is the particular integral. So particular integral is what? It is equal to 1 upon f of d into x. And this is x. So x is equal to x raised to n. What is the particular integral? So it is equal to f of d inverse into x raised to n. So what is the value of x value? It is x raised to n. So what is the particular integral? हा जो एफ ऑफ डी आहे त्याचा आपल्याला इन्वर्स घ्यायचा आहे आणि त्याला मल्टीप्लाय करायचा आहे एक्स रेस टू एनने. तर या ठिकाणी हा जो एक्स रेस टू एन आहे तर या ठिकाणी एन आहे एनी कॉन्स्टंट, ओके, मग तो 1, 2, 3 असा कोणताही कॉन्स्टंट नंबर असेल. तर काही बुकमध्ये एनच्या जागी एम देखील देण्यात आलेला आहे. सो दोन्ही ज्या आहेत दोन्हींचा मिनिंग सेम होईल, काय आहे, एनी कॉन्स्टंट, ओके. सो या ठिकाणी एफ ऑफ डीचं इन्वर्स एफ ऑफ डीला या ठिकाणी इन्वर्समध्ये कन्वर्ट करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, जो काही एफ ऑफ डी आहे त्याला आपल्याला या ठिकाणी 1+d ऑर 1-d या फॉर्ममध्ये आणायचं आहे. आणि या फॉर्ममध्ये आणल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी एफ ऑफ डीचा काय करायचा आहे, इन्वर्स घ्यायचा आहे. सो सपोज या ठिकाणी 1+d किंवा 1-d या फॉर्मॅटमध्ये आणल्यानंतर याचा इन्वर्स काय होईल, 1+d इन्वर्स ऑर 1-d इन्वर्स, ओके. सो या ठिकाणी या फॉर्ममध्ये आणल्यानंतर 1+d किंवा 1-d याला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. आणि एक्सपांड करण्यासाठी म्हणजेच या ठिकाणी एफ ऑफ डी इन्वर्सला एक्सपांड करायचं आहे. आणि याला एक्सपांड करण्यासाठी जो थेरम यूज केला जातो त्याला म्हटलं जातं बायनॉमियल थेरम, ओके. सो बाय युझिंग बायनॉमियल थेरम आपल्याला या ठिकाणी एफ ऑफ डी इन्वर्सला एक्सपांड करायचं आहे. सो या ठिकाणी बायनॉमियल थेरम आपण पाहूया. सो 1+x⁻ⁿ इज इक्वल टू 1-nx+n(n+1)(2)(n+1)(n+2)(3)(x³+up to so on). तर हा आहे बायनॉमियल थेरम. सो या थेरमने आपल्याला 1+dचा इन्वर्स किंवा 1-d इन्वर्सला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. सो या ठिकाणी फक्त डीच्या ऐवजी काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे, ओके. सो या ठिकाणी बेसिकली आपल्याला एन जो आहे, सो एन सपोज या ठिकाणी -1 असेल, ओके, इन्वर्स जर घेतला 1/f(d) 1+d आणि 1-d या फॉर्ममध्ये असेल त्याचा इन्वर्स घेतल्यानंतर काय होईल, 1+d इन्वर्स म्हणजेच -1. सो एन जर -1 असेल त्यावेळी या ठिकाणी आपला आन्सर काय असेल, 1+x⁻ⁿ इज इक्वल टू 1-x+x²-x³+up to so on, ओके. सो झालं, हे झालं 1+x⁻ⁿ साठी. पण या ठिकाणी 1-x इन्वर्स असेल त्यावेळी काय होईल, इट इज इक्वल टू 1+x+x²+x³+up to so on. इट मीन्स दॅट या ठिकाणी 1+x असेल तर या ठिकाणी -++ अशा पद्धतीचं साईन या ठिकाणी यूज होणार आहे. बट या ठिकाणी 1-xचा इन्वर्स असेल तर या ठिकाणी सर्व जे साईन असणार आहे ते कसे असणार आहे, ॲडिशनचे साईन असणार आहे, प्लस साईन असणार आहेत, ओके. सो या ठिकाणी सपोज या ठिकाणी 1+x⁻²⁺ असेल, एनची व्हॅल्यू या ठिकाणी 2 असेल, म्हणजेच या ठिकाणी 1+x⁻²⁺ असतो. सो -2 होईल, एनची व्हॅल्यू जर 2 असेल त्यावेळी या ठिकाणी काय होईल, 1+x⁻²⁺ इज इक्वल टू 1-2x+3x²-4x³+up to so on. इट मीन्स दॅट फक्त हा ही जी एनची व्हॅल्यू आहे ती आपल्याला या बायनॉमियल थेरममध्ये पुट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्सपान्शन मिळेल, ओके. सिमिलरली या ठिकाणी जर 1-x⁻²⁺ असेल, सो इट इज इक्वल टू 1+2x+3x²+4x³+up to so on. तर या ठिकाणी जे आन्सर आहे, आन्सरमध्ये फक्त डिफरन्स काय आहे या ठिकाणी,
तर 1 - x - 2 मध्ये या ठिकाणी सर्व जे सिंबॉल आहेत ते कसे आहेत, प्लस चे सिंबॉल आहेत, प्लस साइन या ठिकाणी यूज केलेले आहेत. ओके, तर या ठिकाणी या दिलेल्या फॉर्म्युल्यापैकी फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला काय करायचं असतं, या ठिकाणी एफ ऑफ डी इनवर्सचं एक्सपान्शन करायचं असतं. ओके, तर हे केव्हा आपण करतो, ज्यावेळी एक्स दिलेला असेल x^n त्यावेळी आपण काय करतो, एफ ऑफ डीचं इनवर्स इन टू दिस x^n. तर आता आपण यावरील सॅम्पल क्वेश्चन पाहूया. सो क्वेश्चन इज गिवन दॅट फाइंड द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ d²y/dx² + dy/dx इज इक्वल टू x²+2x+4. तर सर्वात अगोदर आपण काय करतो, या ठिकाणी d²dx² काय करणार, कॅपिटल डी ने कॅपिटल डी स्क्वेअरने रिप्लेस करणार, देन d/dx काय करणार, कॅपिटल डी ने रिप्लेस करणार. तर या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं आपण काय करणार, d²y + dy इज इक्वल टू या ठिकाणी काय होईल, x²+2x+4. सो या ठिकाणी वाय कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल, d²+t (y) इज इक्वल टू या ठिकाणी या टर्मला आपण एक्स म्हटलं. सो या ठिकाणी आपल्याला f(d)(y) = x या फॉर्मॅटमध्ये आपण हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मिळवलेलं आहे. सो या ठिकाणी f(d) काय आहे, इट इज इक्वल टू d²+d. आणि या ठिकाणी एक्स काय आहे, एक्स इज इक्वल टू x²+2x+4. सो या ठिकाणी x² म्हणजेच काय, x^n च्या फॉर्ममध्ये आहे, 2x म्हणजे काय, या ठिकाणी x^1 आहे. सो x^n च्या फॉर्ममध्ये जेव्हा असेल त्यावेळी आपलं पर्टिक्युलर इंटेग्रल काय असतं, सो पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू f(d)(inverse)(x^n). ओके, तर ही जी पूर्ण टर्म्स आहे ही काय आहे, x. ओके, तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला f(d)ला काय करायचं आहे, 1+d or 1-d या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सर या ठिकाणी d जर आपण कॉमन घेतलं तर काय मिळेल, d+1, म्हणजेच 1+d मध्ये आपण याला कन्वर्ट केलेलं आहे. ओके, तर या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण या ठिकाणी पुट करूया. सो पर्टिक्युलर इंटिग्रल याच्या अगोदरची जी स्टेप आहे ती काय आहे, 1/f(d)(X). ओके, अँड इट इज इक्वल टू 1/f(d) काय आहे, d(d+1). ओके, इंटू एक्स काय आहे, x²+2x+4. तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी f(d)चा या ठिकाणी इन्वर्स घ्यायचा आहे. सो पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू, आणि हा f(d) कसा पाहिजे, 1+d किंवा 1-d या फॉर्ममध्ये असेल तरच इन्वर्स घ्यायचा आहे. ओके, सो 1/d ला आपण ॲज इट इज प्लेस करूया, आणि या ठिकाणी d+1 म्हणजेच 1+d इन्वर्स काय होईल, 1+d (x²+2x+4). ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी 1+d(-1) याला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे बाय युझिंग बायनॉमियल थेरम. सो 1+d आहे या ठिकाणी, आणि आपण वरती 1+x साठी फॉर्म्युला पाहिला आहे, 1+x·1 साठी काय फॉर्म्युला होता, 1 - x + x²-x³+ up to so on. तर या ठिकाणी फक्त एक्सच्या जागी डी प्लेस होईल, तर या ठिकाणी आपला एक्सपान्शन काय होईल, सो इट इज इक्वल टू 1/d(×), या ठिकाणी आपल्याला मिळेल 1 - d + d²-d³+ up to so on (x²+2x+4). ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. सो 1/d (as it is) आणि ब्रॅकेट सॉल्व करायचा, डी म्हणजे काय आहे, डी इज द डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, आणि या ठिकाणी x²पर्यंत आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच x²पर्यंत दिलेलं आहे, तर आपण फक्त दोनदा डिफरन्शिएट करू शकतो. ओके, सो d²पर्यंतच आपलं आन्सर येईल, आणि d³ नंतरच्या जेवढ्या व्हॅल्यूज असतील त्या काय असतील, 0 असतील. तर आता एकदा सॉल्व करून पाहूया. सो दिस 1 × (this)) वी गेट x²+2x+4. ओके, मायनस आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट डिफरन्सिएशन करायचं आहे या टर्मचं. सो फर्स्ट डिफरन्सिएशन काय होईल, x²(2x)+2x)(2), आणि 4(4) कॉन्स्टंट आहे 0. ओके, तर आता सेकंड डिफरन्सिएशन, या टर्मचं सेकंड डिफरन्सिएशन, पुन्हा या टर्मला दोनदा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो एकदा तर आपण या ठिकाणी केलेलं आहे, सो या टर्मला जर पुन्हा आपण डिफरन्शिएट केलं
तर या टर्मचं डबल डिफरन्सिएशन होईल. सो वी गेट टू, ओके, टू एक्सचं डिफरन्सिएशन टू आणि टूचं डिफरन्सिएशन झिरो. ओके, आणि यानंतर प्लस, सपोज प्लस आपण पुढे घेतलं डी क्यूब, सो या ठिकाणी थर्ड डिफरन्सिएशन या टर्मचं घ्यायचं, म्हणजे काय होईल, हे झालं फर्स्ट डिफरन्सिएशन, हे झालं सेकंड डिफरन्सिएशन, आणि या टर्मचं जर पुन्हा डिफरन्सिएशन केलं तर ते होईल थर्ड डिफरन्सिएशन. सो टूला पुन्हा डिफरन्शिएट केल्यावर आपलं आन्सर येईल झिरो. तर इथून पुढच्या सर्व डी रेस टू फोर, डी रेस टू फाईव्ह सर्व टर्मचं डिफरन्सिएशन काय होईल, झिरो होईल. ओके, सो आता आपण काय करूया, याला सॉल्व करूया. वन अपॉन डी इन टू, या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फोर मायनस टू एक्स मायनस टू प्लस टू. तर या ब्रॅकेटला सॉल्व केल्यावर काय मिळेल, टू एक्स या ठिकाणी कॅन्सल होतील, मायनस टू प्लस टू कॅन्सल होईल, आणि आपल्याला या ठिकाणी मिळेल वन अपॉन डी इन टू एक्स स्क्वेअर प्लस फोर. ओके, आणि या ठिकाणी वन अपॉन डी म्हणजे नेमकं काय असतो, वन अपॉन डी इज द इंटिग्रेशन. ओके, सो डेरिव्हेटिव्हचं जे इन्वर्स असतो तो असतो इंटिग्रेशन. सो या ठिकाणी काय होईल, इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फोर, ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स, अँड इट इज इक्वल टू, आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन काय होईल, सो त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनसाठी. सो एक्स स्क्वेअरचं काय होईल इंटिग्रेशन, एक्स क्यूब अपॉन थ्री, प्लस फोरचं काय होईल, फोरचं इंटिग्रेशन होईल फोर एक्स. ओके, सो आपलं या ठिकाणी पर्टिक्युलर इंटिग्रल काय होईल, इट इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन थ्री प्लस फोर एक्स, दिस इज अवर आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू एक्स रेस टू एन होती तर त्याचं आपण सोल्युशन अशा पद्धतीने फाइंड आउट केलेलं आहे. सो बेसिकली या ठिकाणी ज्यावेळी पर्टिक्युलर इंटिग्रल विचारलं जातं तर त्यामध्ये आपण काय करतो, डीला जो डी आहे ना त्याला आपण वॅनिश करत जातो. ओके, तर आता आपण ही थर्ड केस पाहिलेली आहे, आता आपण फोर्थ केस पाहूया. सो फोर्थ केस इज गिवन दॅट इफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स इन टू व्ही. ओके, अँड दिस व्ही इज वॉट, व्ही इज एनी फंक्शन ऑफ एक्स. सो एक्स जर या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल त्यावेळी आपलं पर्टिक्युलर इंटेग्रल काय असेल. सो जसं की आपण जे काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे त्याला काय करतो, एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एक्स या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, देन वी गेट वाय इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ डी इंटू एक्स. ओके, देन पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू, पर्टिक्युलर इंटेग्रल काय होईल, वन अपॉन एफ ऑफ डी इंटू दिस ई रेस टू ए एक्स इंटू व्ही. ओके, तर या फॉर्ममध्ये आपल्याला या ठिकाणी कॅपिटल एक्स दिलेला आहे. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा जो डी आहे एफ ऑफ डीमधला जो डी आहे या डीला आपल्याला रिप्लेस करायचा आहे डी प्लस ए ने, आणि ए काय आहे या ठिकाणी, हा जो एक्स आहे एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो आहे ए. सो डीला आपल्याला रिप्लेस करायचा आहे डी प्लस ए ने. ओके, आणि रिप्लेस केल्यानंतर ही इम्पॉर्टंट स्टेप आहे, तर रिप्लेस केल्यानंतर पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू ई रेस टू ई एक्सला आपल्याला साईडला घ्यायचा आहे. सो पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स इन टू ब्रॅकेटमध्ये वन अपॉन एफ ऑफ डी प्लस ए इन टू व्ही. ओके, सो ई रेस टू ए एक्स ही टर्म आहे ती ॲज इट इज आपल्याला साईटला प्लेस करायची आहे, आणि जे काही ऑपरेशन आपण पुढे फॉलो करणार आहोत ते या ठिकाणी वन अपॉन एफ ऑफ डी प्लस ए इन टू व्ही यावर आपल्याला अप्लाय करायचे आहेत, आणि व्ही काय आहे या ठिकाणी, व्ही इज अ फंक्शन ऑफ एनी फंक्शन ऑफ एक्स. ओके, तर आता आपण यावरील सॅम्पल क्वेश्चन पाहूया. सो या ठिकाणी कशा पद्धतीने रिप्लेस करायचं आहे हे लक्षात ठेवा. तर सॅम्पल क्वेश्चन इज गिवन दॅट फाइंड द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस फोर इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू एक्स क्यूब. सो या ठिकाणी आपल्याला एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एक्स या फॉर्ममध्ये हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. सो एफ ऑफ डी इज वॉट, एफ ऑफ डी इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस फोर, आणि या ठिकाणी एक्स काय दिलेलं आहे, एक्स इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू एक्स क्यूब. तर या ठिकाणी ई रेस टू ए एक्स इंटू या ठिकाणी आपल्याला व्ही दिलेलं आहे, आणि व्ही काय होतं, व्ही इज द एनी फंक्शन ऑफ एक्स. ओके, सो या ठिकाणी व्ही काय आहे, एक्सचं फंक्शन आहे. सो त्यावेळी आपण काय करतो, आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला अप्लाय करतो. ओके, सो डीला आपण डी प्लस ए ने काय करतो, रिप्लेस करतो. तर सर्वात अगोदर आपण फॉर्म्युला लिहूया या ठिकाणी, पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ डी इंटू
ई रेस टू ए एक्स इंटू व्ही. तर या ठिकाणी ए काय आहे, ए इज इक्वल टू या ठिकाणी एक्सचा जो कोइफिशियंट असेल ना ई रेस टू एक्स, तर या ठिकाणी टू, तर या ठिकाणी ए असेल दोन आणि आपल्याला डीला रिप्लेस करायचं आहे डी प्लस ए ने. सो वी गेट डी इज इक्वल टू डी प्लस टू. ओके, सो या ठिकाणी पर्टिक्युलर इंटेग्रल काय होईल रिप्लेस केल्यानंतर, इट इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स इंटू या ठिकाणी ए ई रेस टू एक्स काय दिलेलं आहे ई रेस टू टू एक्स. सो ई रेस टू टू एक्स इंटू या ठिकाणी वन अपॉन एफ ऑफ डी. एफ ऑफ डी काय आहे, डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस फोर. ओके, एफ ऑफ डी इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस फोर डी प्लस फोर. सो डीला आपल्याला रिप्लेस करायचं आहे डी प्लस टू ने, तर आपण रिप्लेस करूया डी प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर डी, डीला रिप्लेस करतो आहे डी प्लस टू ने प्लस फोर. ओके, इंटू व्ही काय आहे, व्ही इज इक्वल टू एक्स क्यूब. ओके, इंटू या ठिकाणी एक्स क्यूबने आपण डिफरन्शिए मल्टीप्लाय करतो या ठिकाणी. ओके, तर आता या ठिकाणी आपण जो डिनॉमिनेटर आहे त्याला सॉल्व करूया ई रेस टू टू एक्स इंटू वन अपॉन या ठिकाणी डी प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल डी स्क्वेअर प्लस फोर डी प्लस फोर मायनस फोर डी मायनस एट प्लस फोर इंटू एक्स क्यूब. इट इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू वन अपॉन डी स्क्वेअर या ठिकाणी फोर डी गेट कॅन्सल, या ठिकाणी फोर आणि फोर काय होईल प्लस एट मायनस एट वी गेट दीज आर कॅन्सल आउट. ओके, सो या ठिकाणी फक्त काय राहिलं शिल्लक वन अपॉन डी स्क्वेअर इंटू एक्स क्यूब. ओके, आणि जसं की आपण यापूर्वीच डिस्कस केलं वन अपॉन डी म्हणजे काय असतं, इंटेग्रेशन असतं, मग वन अपॉन डी स्क्वेअर काय होईल डबल इंटेग्रेशन. ओके, सो या ठिकाणी काय होईल ई रेस टू टू एक्स इंटू डबल इंटेग्रेशन ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आहे. ओके, तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी एक्स क्यूबला एक्स क्यूबचा इंटेग्रेशन घेऊया. सो पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू या ठिकाणी इंटेग्रेशन ऑफ फर्स्ट इंटेग्रेशन सॉल्व करूया एक्स क्यूब म्हणजेच एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय आहे, इट इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. तर या ठिकाणी काय होईल एक्स रेस टू फोर अपॉन फोर. ओके, हे झालं हे फर्स्ट इंटिग्रेशन आपण घेतलं, आता आपल्याला पुन्हा इंटिग्रेट करायचं आहे. इट इज इक्वल टू ई रेस टू टू एक्स इंटू या ठिकाणी वन अपॉन फोरला आपण साईडला घेऊया बिकॉज तो कॉन्स्टंट आहे आणि आता इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू फोर आपल्याला घ्यावं लागेल. ओके, इक्वल टू वन अपॉन फोर इंटू ई रेस टू टू एक्स इंटू एक्स रेस टू फोरचं काय होईल इंटिग्रेशन एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह. सो इट इज इक्वल टू फोर इंटू फाईव्ह वी गेट ट्वेंटी, वन अपॉन ट्वेंटी इंटू ई रेस टू टू एक्स इंटू एक्स रेस टू फाईव्ह. दिस इज वॉट, दिस इज द सोल्युशन ऑफ पर्टिक्युलर इंटेग्रल. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पर्टिक्युलर इंटेग्रलचं सोल्युशन मिळवलेलं आहे ज्यावेळी आपल्याला कॅपिटल एक्सची व्हॅल्यू काय दिलेली असेल ई रेस टू ए एक्स इंटू व्ही या फॉर्ममध्ये ज्यावेळी आपल्याला एक्स दिलेला असेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेकंड केस पाहिलेली आहे. सो या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, रिप्लेस कशाने केलं जातं, डीला आपण डी प्लस ए ने रिप्लेस करतो ज्यावेळी एक्स इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स इंटू व्ही असेल त्यावेळी, आणि पर्टिक्युलर इंटेग्रल कशा पद्धतीने मिळेल ई रेस टू एक्सला आपण साईडला घेतो इंटू ब्रॅकेटमध्ये जे काही ऑपरेशन या ठिकाणी फॉलो होणार आहे ते कशावर होणार आहे, या ठिकाणी व्ही म्हणजे जे काही फंक्शन ऑफ एक्स आहे त्यावर ऑपरेशन फॉलो होणार आहे. सो रिप्लेस डी बाय डी प्लस ए वी गेट पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ ई रेस टू ए एक्स इंटू वन अपॉन एफ ऑफ डी प्लस ए इंटू व्ही अँड व्ही इज द एनी फंक्शन ऑफ एक्स. आता आपण पाहूया लास्ट स्टेप, दिस इज केस फाईव्ह. केस फाईव्ह इज गिवन दॅट इफ एक्स एक्स इज एनी अदर फंक्शन ऑफ एक्स. सो हा जो एक्स आहे एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एक्स यामधला हा जो एक्स आहे तो जर आपल्याला दिला एनी अदर फंक्शन ऑफ एक्स त्यावेळी पर्टिक्युलर इंटेग्रल काय असेल. सो एनी अदर फंक्शन ऑफ एक्स इट मे बी एक्स इज इक्वल टू एक्स साईन एक्स अशा पद्धतीने किंवा प्लस वाय साईन एक्स अशा पद्धतीने ज्यावेळी आपल्याला एक्स दिलेलं असेल एनी अदर फंक्शन ऑफ एक्स त्यावेळी आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल जे आहे ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. सो पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ डी इंटू एक्स ही स्टेप तर तुम्हाला माहीतच आहे. सो या ठिकाणी वन अपॉन एफ ऑफ डी
कशा पद्धतीने फाइंड कवर करायचं. सो इट इज इक्वल टू ए अपॉन डी मायनस ए प्लस बी अपॉन डी मायनस बी प्लस अप टू सो ऑन. ओके दिस इज नॉट वाय. ओके सो त्यावेळी आपण काय करतो, वन अपॉन एफ ऑफ डी मध्ये ए अपॉन डी मायनस ए करतो, म्हणजे डीला या ठिकाणी काय केलं, डी मायनस ए ने रिप्लेस केलं. देन बी अपॉन डी मायनस बी, म्हणजेच या ठिकाणी सेकंड टर्ममध्ये बी, सेकंड टर्मला बी आपण कन्सिडर केलं आणि या ठिकाणी डीला डी मायनस बी ने या ठिकाणी रिप्लेस केलं. सो अशा पद्धतीने आपण वन अपॉन एफ ऑफ डीची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करतो. देन ती व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार आणि इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर हे जे ऑपरेशन्स आहेत ते आपण ह्या एक्सवर परफॉर्म करणार. ओके तर ही आहे अशा पद्धतीची केस फाईव्ह. बट एक्झामसाठी तुम्हाला पहिल्या चार केसेस आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सो त्यामुळे आपण केस फिफ्थवरचं जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार नाही आहेत. पहिल्या ज्या चार केसेस आहेत त्यांचीच व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि कशा पद्धतीने रिप्लेस केलं जातं ते लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या पर्टिक्युलर इंटेग्रल आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच्या ज्या नोट्स आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लवकरच प्रोव्हाइड करून देईल. सो जर तुम्हाला हे लेक्चर हेल्पफुल ठरलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.